महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60वा वाढदिवस षष्टब्दपूर्ती आहे आणि त्यासाठी ठाणे वैभव परिवारातर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो की इतकं महत्त्वाचं पद, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने काम करतायत, ज्या उत्साहाने काम करतायत, हाच उत्साह त्यांचा कायम टिकावा आणि त्यांच्या हातनं अधिक चांगली सेवा व्हावी या शुभेच्छा आम्ही त्यांना याप्रसंगी देत आहोत. मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणेकरांच्या मध्ये डेफिनेटली एक चैतन्य पसरलं होतं. या बाबतीत खूप अपरूप पण आहे, कारण मंत्री खूप होऊन गेले ठाण्यातनं, परंतु मुख्यमंत्रीपद पहिल्यांदाच मिळालं, त्याच्यामुळे अभिमान आणि अप्रूप अशी संमिश्र भावना ठाणेकरांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याचा मोठा कायापलट होईल, ठाण्यात बऱ्याच योजना येतील ही सुद्धा अपेक्षा असणार आहे. परंतु आपला माणूस म्हणजे एक आपला ठाणेकर या पदावर गेला याचं आनंद वाटत असताना त्यांच्या संपूर्णपणे प्रवासाकडे सुद्धा बघण्याची आज मला असं वाटतं गरज आहे की एक सर्वसामान्य शिवसैनिक ते शाखा प्रमुख पुढे विभाग प्रमुख असं पक्षातलं एक एक पद मिळवत नंतर नगरसेवक झालेले एकनाथ शिंदे सभागृह नेते झाले, मग आमदार झाले. मला असं वाटतं हा जो प्रवास आहे जे अलीकडे झटपट राजकारणात झटपट यश मिळण्याच्या मागे जी लोक धावत आहेत त्यांच्यासाठी हा वस्तुपाठ आहे की इतकी मेहनत केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पदरी काहीतरी पडत असतं आणि त्याला मग तुम्हाला न्यायही द्यावा लागतो. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल इथे सांगावं लागेल की ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर जितका वेळ देत होते पक्षाला आणि त्या संपूर्णपणे कामाला, तर त्याच तेवढाच वेळ ते आज देत आहेत. किंबहुना काय बरेचदा त्यांना जास्त वेळ पण द्यावा लागतोय, त्यांच्यासमोरची आव्हानं सुद्धा खूप आहेत. एक मंत्री असताना असलेलं काम आणि आव्हान आज मुख्यमंत्री पद असताना फार मोठ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याच मल्टिप्लाय झालं म्हटलं तरी चालेल, कारण राजकारण आपण बघतोय की फार गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे आणि या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू एकनाथ शिंदे असतात, त्याच्यामुळे जी टीका होते, कौतुक होतं, जबाबदारी असते, अपेक्षा असतात, या सर्वांना सर्वांच्या मध्यवर्ती ठिकाण जे आहे किंवा मध्यवर्ती जो बिंदू आहे तो एकनाथ शिंदे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर किती प्रचंड तणाव असेल आपल्याला त्याची कल्पना करावी लागेल. परंतु हा तणाव ते व्यवस्थित पद्धतीने हँडल करतायत आणि त्याचं ठाणेकर म्हणून आणि पत्रकार म्हणून सुद्धा मला खूप कौतुक वाटतं. एकनाथ शिंदे यांच्या प्रवासाबद्दल जसं मी म्हटलं की कुतूहल आहे, तसं काही अपेक्षांचा सुद्धा एक त्यांच्याकडनं आपल्याला गाराणं मांडावं लागेल अशी पण परिस्थिती आहे. मला असं वाटतं की त्यांनी बऱ्यापैकी पद मिळाल्यापासून ज्या पद्धतीने झोकून देऊन काम करणं जे म्हणतात ते केलं आहे, याच्या मागे जे नवीन ठाण्यात आलेले आहेत त्यांना सांगायला मला आनंद वाटतो की एकनाथ शिंदे हे त्या पिढीतले शिवसैनिक आहेत की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कडनं स्फूर्ती घेऊन पुढे आलेले शिवसैनिक आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आपल्याला निश्चित सांगता येईल की आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले आहेत. आता आनंद दिघे सर्व ठाणेकरांना परिचित आहेत, ठाणे म्हणजे आनंद दिघे वगैरे असं एक समीकरण पण होते एकीकडे, परंतु जे नवीन ठाणेकर आहेत त्यांना सांगायला मला इथे आवडेल की आनंद दिघे अक्षरशः अहोरात्र झटत होते पक्षासाठी, झटत होते ठाण्यातल्या अनेक समस्यांच्या मागे ते फॉलो व्यवस्थित ठेवून होते. एकनाथ शिंदे यांच्यावर ते संस्कार झालेले दिसतात आणि एकनाथ शिंदे म्हणूनच प्रचंड प्रमाणात काम करत असतात, वेळ काळ बघत नसतात आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे एक चांगला कष्टाळू ॲक्सेसेबल की जो पटकन आपल्याला भेटेल अशा पद्धतीचा नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेला आहे. आजही मंत्रालयात लोक जे जातात केवळ ठाण्यातलेच नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं त्यांना हा अनुभव येत असतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी ते प्रत्येकाला भेटल्याशिवाय त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय मंत्रालयात सहसा कोणी परत जात नाही. तर ही संपूर्ण जी संस्कृती आहे की समोरच्याला तेवढी किंमत देणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, याचं कुठेतरी बीज जे ठाणेकर म्हणून आपल्याला त्याचा अभिमान वाटतो की ठाण्यात अशा पद्धतीचं वातावरण राजकारणात होतं आणि आज आहे. आता ह्याच्या पुढचा प्रवास मुख्यमंत्र्यांचा कसा असेल याबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळे विचार असतात, संमिश्र भावना आहेत की
मुळात सुरुवातीला ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हे सगळं झेपेल का, त्यांना हे सगळं पेलेल का, ही सगळी आव्हानं फार विचित्र असतात, ही सगळी पेलतील का? परंतु त्यांनी एका पाठोपाठ एक सगळी आव्हानं जी आली ती ते परतवून लावलेली आहेत. आणि आता आज त्यांच्या तोडीचेच म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत, अजितदादा पवार त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री, इतके पॉवरफुल उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आपला ठसा उमटवून पाहतायत. याच्यात कुठेतरी एकनाथ शिंदेने सुद्धा स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने घडवलंय असं मला वाटतं. आणि त्याचे मला खूप कौतुक वाटतं की नेतृत्व कसं घडत जातं ते सुद्धा फार जवळनं बघायला मिळतंय. कारण की मी जवळजवळ 30-35 वर्ष एकनाथ शिंदे यांची संपूर्ण कारकीर्द जवळनं पाहिलेली आहे. आणि त्यांची सगळी जी प्रगती आहे किंवा जी टाईमलाईन म्हणतात ती टाईमलाईनसुद्धा जवळनं पाहण्याचा योग मला आलेला आहे. आणि त्याच्यामुळे पुढची जी आव्हानं आहेत की भारतीय जनता पक्षाचे ते काय मुख्यमंत्री राहतील का, आणि काही गडबड होईल वगैरे, तर ह्या शंका राजकीय विश्लेषकांच्या मनात तर कायम असतातच आणि त्या राहणारसुद्धा आहेत. परंतु आता जी पोझिशन त्यांनी मिळवलेली आहे त्याच्यावरनं तरी सध्या तरी त्यांना पुढचा धोका आहे असं वाटत नाही. अर्थात निवडणुकीचं एक खूप मोठं चॅलेंज त्यांना आता स्वीकारावं लागणार आहे. इथे एक गोष्ट मला प्रकर्षान जाणवते ती अशी की आता ते पक्षाचे प्रमुखसुद्धा आहेत. आणि इथे एक फरक असा आहे की बाळासाहेब ठाकरे जेव्हा पक्षाचे प्रमुख होते, शिवसेना प्रमुख होते, तेव्हा ते सत्तेच्या पदावर पुढे नव्हते, ते किंग मेकर होते, किंग नव्हते. परंतु एकनाथ शिंदे यांनी बाय चॉईस किंग मेकर आणि किंग हे दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत. आणि हे फार कठीण काम आहे, ही तारेवरची कसरत आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षासारख्या एका बलाढ्य पक्षाबरोबर तुम्ही जेव्हा युती करता तेव्हा तुम्ही तुमची जर स्ट्रेंथ, तुमची जर क्षमता दाखवून दिली नाही तर भारतीय जनता पक्ष सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीचं राजकारण करते किंवा ज्या पद्धतीचं त्यांचं प्रवास सुरू आहे तर तिथे एकनाथ शिंदे यांना डेफिनेटली जास्त मेहनत करावी लागणार आहे, स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि म्हणून आगामी काळ जो आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी एक धाडस केलं त्यानंतर ते आता स्थिर होत असताना त्यांना टीकाकारांकडनं विरोधकांकडनंही टीकेला सामोरं जावं लागतंय. परंतु त्याचबरोबर त्यांच्या हातनं जे काही काम चालू आहे, मग समृद्धी असेल, कोस्टल रोड असेल, ठाण्याचा विचार केला तर क्लस्टर डेव्हलपमेंट आहे किंवा आणि अन्य प्रगतीची कामं जी आहेत ही सुद्धा त्यांना करावी लागणार आहेत एक बरोबरच. कारण की पक्षही बांधायचा आहे त्यांना, मुख्यमंत्री म्हणून सुद्धा लोकांना न्याय द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं पदसुद्धा टिकवायचं आहे. किंबहुना पुढच्या काळात त्यांच्याबरोबर जे लोक आहेत त्या लोकांनाही पुढे त्यांना घेऊन जायचं आहे. त्यांना एक वडीलकीच्या नात्याने म्हणता येणार नाही, परंतु त्यांचा एक जवळनं प्रवास पाहिलेला माणूस म्हणून मला नक्की सांगता येईल की त्यांना विकेंद्रीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. की त्यांनी जर स्वतःला थोडं मोकळं केलं पाहिजे, कारण संघटना जर त्यांनी बांधली तर संघटना जे गांभीर्य आहे किंवा त्याची दखल जी आहे ती त्यांच्या युतीतले अन्य घटक पक्ष घेतील. जर मुख्यमंत्रीपदच स्ट्रॉंग झालं तर त्यांना मुख्यमंत्रीपद म्हणून निभावता येईल, परंतु मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी संघटनेचं पाठबळ लागतं आणि ती संघटनासुद्धा बांधायचं काम साईड बाय साईड त्यांना करावं लागणार आहे. त्यामुळे हे काम जे आहे आगामी काळात हे खूप महत्त्वाचं आहे, खूप चॅलेंजिंग आहे आणि सर्व चॅलेंजेस ते स्वीकारतील. कारण की ते हाडाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत, लोकांमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांना हे जे काम आहे आणि बेसिकली त्यांचा दृष्टिकोन जो आहे, साधारणपणे राजकारणात माणसे यशस्वी तेव्हाच होतात जेव्हा त्यांचा एक थोडासा वेस्टर्न इंटरेस्ट बाजूला ठेवतात. त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो फार स्वच्छ आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनाचा उपयोग त्यांना होईल, परंतु त्याचबरोबर त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन आणि त्या नियोजनात एक चांगली व्यूहरचना करून पुढे जायचं आहे. या सगळ्या कामात त्यांना ठाणे वैभव परिवारातर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो.